फडणवीसांच्या बंगल्यावरती सध्या भाजप नेत्यांची एक महत्वाची बैठक सुरू झालेली आहे. या बैठकीचं कारण अर्थातच अंधेरीची पोटनिवडणूक आहे. अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध होणार का अशी शक्यता आता व्यक्त केली जाते आणि याच संदर्भातली अतिशय महत्वाची बैठक सध्या फडणवीसांच्या सागर बंगल्यावरती पार पडतीये. फडणवीस आशिष शेलारांसह प्रमुख भाजपचे नेते हे सागर बंगल्यावरती उपस्थित आहेत. भाजपचे उमेदवार मुरजी पटेलही या बैठकीसाठी पोहोचलेत. मुख्यमंत्री दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं सूत्रांकडनं कळतंय. भाजपनं अंधेरी पोटनिवडणूक लढू नये असं पत्र राज ठाकरेंनी फडणवीसांना लिहिलंय. तर प्रताप सरनाईक यांनीही मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहिलंय. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या आपल्या संपर्कात आहेत. सागर, कधीपासून ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीतले मुद्दे नेमके काय आहेत? तन्मय, काही वेळांपूर्वीच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार तसंच मुरजी पटेल हे जे भाजपचे आत्ताच अंधेरी पोटनिवडणुकीचे अधिकृत उमेदवार आहेत हे देखील आलेले आहेत. फडणवीस यांच्या समोर असं प्रमुख नेत्यांची बैठक होत आहे. प्रामुख्याने आता या बैठकीमध्ये उमेदवारांचं मत चर्चा केली जाईल. तसंच आज रात्री उशिरा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीतल्या भाजपाच्या पक्षश्रेष्ठी अर्थात अमितभाई शहा तसंच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी चर्चा करतील आणि रात्री उशिराच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील चर्चा होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने जे वेगवेगळ्या पक्षांनी भूमिका घेतलेली आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी, कदाचित याबाबत भाजप काही प्रतिसाद देत ही निवडणूक बिनविरोध करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण काही नेत्यांचं मत आहे की भाजपाने निवडणूक अर्ज दाखल केला आहे, उमेदवारांनी प्रचार देखील सुरू केलेला आहे, तर अशा परिस्थितीमध्ये आपण उमेदवारी अर्ज मागे घेतला तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे फारसे चांगले संकेत जाणार नाही. अर्थात मुख्यमंत्री तसंच दिल्लीचं मत यात फार महत्वाचं असणार आहे. कुठे ना कुठेतरी आशिष शेलार हे या निवडणुकीसाठी आग्रही आहेत, कारण की या निवडणुकीचं जे स्वारस्य आहे प्रामुख्याने आशिष शेलार करतायत आणि आशिष शेलार यांना महापालिका निवडणुकीच्या आधी स्वतःचं एक अस्तित्व दाखवणं तसंच पक्ष संघटना मुंबईत भाजपावर आपल्या कमांड असल्याचं सिद्ध करायचं आहे. अशा परिस्थितीत दिल्ली नेमकं काय भूमिका घेत आहे याकडे लक्ष आहे. याबाबतच्या रात्री उशिरापर्यंत घडामोडी घडतील. नक्कीच, धन्यवाद सागर सगळ्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे रात्री सगळ्या घडामोडी घडणार आहेत आणि त्यानंतरच नेमकं भाजपचं काय स्पष्टीकरण येतं या संदर्भातलं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दिल्लीतनं सगळी सूत्रं हलतील अशी शक्यता व्यक्त केली जाते आणि याच संदर्भातले सगळे अपडेट तुम्ही झी 24 तासवर पाहू शकणार आहात. छत्रपतींचा विचार म्हणजे